नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र अतुल किरवडकर सहकारी बँकिंग या विषयाबद्दल माय व्ह्यूज अशा प्रकारची सिरीज तयार केली आहे. त्या सिरीजच्या अंतर्गत एका गंभीर विषयाबद्दल मला तुमच्याशी संवाद साधणं आवश्यक वाटतं. गेली वर्ष 2 वर्ष आपण बघितलं असेल की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक बँकांना अगदी छोट्या छोट्या कारणांवरून पिनलाइज करते, पेनल्टी करते. किंबहुना गेल्या वर्षभरामध्ये 100च्या वर बँका यांना रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावलेली आहे आणि नागरी सहकारी बँका यांना पेनल्टी लावल्यानंतर जो काही त्याचा परिणाम असतो, ज्याला कॉन्टॅजियन इफेक्ट म्हणतात, तो इफेक्ट दृश्य स्वरूपात दिसतो. एखाद्या मोठ्या कमर्शियल बँकेला किंवा प्रायव्हेट सेक्टर बँकेला जर का रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावली तर आपण फक्त ती बातमी म्हणून वाचतो, त्याचा परिणाम आपल्यावरती होत नसतो. परंतु नागरी सहकारी बँकेवरती एखाद्या अगदी छोटी जरी पेनल्टी लागली तरी संपूर्ण संचालक मंडळ हादरून जातं आणि काय करायचं किंवा कशा पद्धतीने याचा परिणाम आपण सहन करणार आहोत आणि सांभाळणार आहोत असा सगळा विषय तो सुरू होतो. या विषयावरती हा विषय खरं तर खूप गंभीर आहे, परंतु 15-20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये सगळे मुद्दे काही कव्हर करणं शक्य होत नसतं. परंतु ज्याला आपण म्हणूया की थोडक्यात पिनपॉईंट्स की जे नागरी सहकारी बँकांच्या संचालकांनी, सीईओजनी, अधिकाऱ्यांनी बारीक लक्ष द्यायला पाहिजे अशा प्रकारचा हा व्हिडिओ असणार आहे. आणि आपल्याला हे बघायला पाहिजे की आपल्या सहकारी बँकिंग क्षेत्रामध्ये खरं तर एकाही बँकेला पेनल्टी कशी लागणार नाही याचा प्रयत्न आपल्याला करणं आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की राष्ट्रीयकृत बँका किंवा प्रायव्हेट सेक्टर बँका यांना जर का रिझर्व्ह बँकेने पेनल्टी लावली तर त्यांच्यावरती काही रन लागत नाही, पण आपलं जे क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये 1300-1400 बँका कार्यरत आहेत, छोट्या आहेत, लोकलाइज्ड आहेत, लोकल माणसांनी चालवलेल्या असतात आणि त्यामुळे थोडी पेनल्टी लागली की कॉन्फिडन्स लेवल जी मेंबरची आहे किंवा कस्टमरची आहे ती कमी होत असते. वास्तविकरित्या पेनल्टी या सदराकडे बघायला गेलं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे आणि आपल्या सर्व ग्राहकांना पण हे सांगायला पाहिजे की पेनल्टी हे बँकेच्या आर्थिक स्थितीवरती होणारं भाष्य कधीच नसतं आणि त्यामुळे पेनल्टी लागली म्हणजे आता बँक बुडणार असा काही अर्थ काढण्याची गरज नसते. याचं कारण असं आहे की ज्या क्षणाला बँकेचे जे आर्थिक निकष आहेत त्यांच्यावरती घाला होतो त्यावेळेला त्या बँकेनी वाटचाल सुपरवायझरी ॲक्शन फ्रेमवर्कपासून ते मॉरेटोरियम आणि याच्यापर्यंत वाटचाल करायला सुरुवात केलेली असते. वेळीच सावध होऊन त्याच्यावरती ॲक्शन घेणं आपल्याला गरजेचं असतं. पेनल्टी हा जो विषय हा त्या अँगलनी बघता कामा नये, कारण पेनल्टी असं आहे की जो बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट आहे, ज्या बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये 2 सेक्शन्स आहेत, सेक्शन 46 आणि सेक्शन 47A, हे जर का आपण शांतपणे वाचलेत तर आपल्या लक्षात येईल पेनल्टी का लागते किंवा ती कशामुळे लागते. आपल्याला हे लक्षात ठेवायला पाहिजे की जी कारणं आहेत पेनल्टी लावण्याची त्या कारणाचं खरं स्त्रोत जे आहे ते स्त्रोत आपल्या लायसन्समध्ये आहे. ज्या वेळेला आपण रिझर्व्ह बँकेकडनं लायसन्स घेतो आणि बँकिंगचा व्यवसाय सहकारी बँक म्हणून सुरू करतो त्यावेळेला आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट आणि बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट हे दोन कायदे लागू होतात आणि या दोन कायद्यांमध्ये ज्या काही तरतुदी दिल्या आहेत त्या तरतुदींचं आपल्याला काटेकोरपणे पालन करणं आवश्यक आहे. ते जर का पालन केलं नाही तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये जो सेक्शन 46 आहे आणि सेक्शन 47A आहे हा जर का आपण नीट वाचला तर आपल्या लक्षात येईल की कशामुळे आपल्याला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पेनलाइज करू शकते. आणि आजकाल एक तिसरा एक कायदा आहे ज्याच्या अंतर्गत रिझर्व्ह बँक पेनल्टीज बँकांना लावू शकते, तो म्हणजे पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्ट आणि दुसरा एक आला आहे तो इन्फॉर्मेशन सिक्युरिटीज ॲक्ट. आता पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्टमध्ये वी आर अ पार्ट ऑफ पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टीम आणि ज्या लायसन्स होल्डर्स आहेत रिझर्व्ह बँकेच्या त्यांना, ज्या बँका आहेत त्यांना चेकबुक देण्याची परवानगी आहे, तशी परवानगी
क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीजला नाही आहे. त्यामुळे क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्टच्या अंतर्गत येत नाहीत, त्यामुळे त्यांना तसा काही फरक पडत नाही. पण आपल्याला इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ॲक्ट आणि हा पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्ट, अपार्ट फ्रॉम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट आणि बी आर ॲक्ट लागू होतो. ते ह्यातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत, उदाहरणार्थ पेमेंट अँड सेटलमेंट ॲक्टमध्ये जो सेक्शन 26 आहे, त्याच्यात त्यांनी त्याच ॲक्टच्या सेक्शन 30 आणि 31 मध्ये जर का तुम्ही काही व्हायोलेशन्स केली तर त्याचे पेनल प्रोव्हिजन्स काय असू शकतात याचं विवेचन केलेलं आहे. साधारणपणे पहिल्यांदा 2017 रिझर्व्ह बँकेने स्कीम ऑफ पेनल्टी आणली आणि ती स्कीम ऑफ पेनल्टी नंतर रिवाईज झाली 2020 एक डिटेल सर्क्युलर रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, ते तुम्ही काढून वाचू शकता. ते आपल्याला लागू होतं आणि ज्या वेळेला त्या स्कीम ऑफ पेनल्टी त्यांनी आणल्या, त्यांनी व्हर्च्युअली त्याच्यामध्ये आम्ही पेनल्टी कशी लावू, तुमचे ऑफेन्सेस काय असतील आणि पेनल्टीचा दर्जा काय असेल, किती रकमेची लागू शकते, तुमच्या ऑफेन्सची सिव्हिअरिटी काय आहे, ह्याच्यावरती त्या पेनल्टी सगळ्या त्याच्यावरती त्यांनी एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्या अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आहेत आणि ते आपण जर का समजून घेतलं तर आपल्याला कदाचित पेनल्टी ही टाळता येऊ शकते. कारण त्याच्यामध्ये आपल्याला एकच गोष्ट बघायची की जी जे नियमावली दिलेली ती नियमावली आपण काटेकोरपणे पाळणं खूप गरजेचं आहे. आणि रिझर्व्ह बँकेची जी पेनल्टी लावण्याची पूर्वी जी पद्धत होती त्याच्यामध्ये आता बदल झाला आहे. साधारणपणे एप्रिल 2017 रिझर्व्ह बँकेने काय केलं की एन्फोर्समेंट डिपार्टमेंटची स्थापना केली 2017 आणि त्याचे रंग ते आता दिसायला लागलेत. म्हणजे 2017 एन्फोर्समेंट डिपार्टमेंट स्थापन केलं, त्याच्यानंतर तुम्ही जर का बघाल ती 2018 बँकांच्या इन्स्पेक्शन रिपोर्टवरती ॲक्च्युली पेनल्टीज व्हायला लागल्या. रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं की रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्शनमधनं पेनल्टी लेवी करण्याची जी प्रोसेस होते ती फार डिलेड प्रोसेस होते, म्हणून त्यांनी हे व्हर्टिकल तयार केलं. हे व्हर्टिकल कशावर काम करतं, या व्हर्टिकलमध्ये ईडी आणि 2 CGM असोसिएटेड आहे तो विषय सोडा, परंतु ह्या ईडी आणि CGMला तुमच्या माझ्यासारख्या बँकांना जाऊन भेटण्याचा किंवा ॲक्सेस करण्याचा स्कोप राहिलेला नाही आहे. आणि त्यामुळे आपल्याला हे बघणं आवश्यक आहे की एन्फोर्समेंट डिपार्टमेंट ॲक्टिवेट ज्या वेळेला झालं 2017 ते कशा पद्धतीने ॲक्शन घेतं, ह्याचं आपल्या सर्व बँकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्या ज्या वेळेला आपल्याला पेनल्टी लागते त्याची एक प्रक्रिया होत असते आणि ही प्रक्रिया खरं तर आपलं इन्स्पेक्शन झाल्यानंतर सुरू झालेली असते. तुम्ही रिझर्व्ह बँकेचं जे इन्स्पेक्शन तुमचं होतं नॉन शेड्यूल असाल तर कदाचित 2 वर्षात एकदा होत असेल, परंतु त्यांचा ज्या वेळेला इन्स्पेक्शन रिपोर्ट येतो त्यावेळेला त्यांनी जे काही ऑब्झर्वेशन केलेलं असतं त्याच्यामध्ये एक कंसामध्ये ते ॲक्शन नावाचा मुद्दा लिहितात आणि काही ठिकाणी ते पर्सिस्टंट ॲक्शन असा मुद्दा लिहितात. ॲक्शनचा मुद्दा असा आहे की तुमच्या बँकेमध्ये जी डेफिशियन्सी फाइंड आउट केलेली ती एलिमिनेट करा. पर्सिस्टंट ॲक्शनचा मुद्दा असा असतो की गेल्या वर्षीच्या किंवा त्याच्या आधीच्या वर्षीच्या इन्स्पेक्शन रिपोर्टमध्ये पण आम्ही हाच मुद्दा काढला होता आणि तुम्ही काही केलेलं नाही आहे. आणि पर्सिस्टंट ॲक्शनमध्ये जर का तुमच्याकडनं सॅटिस्फॅक्टरी कम्प्लायन्स नाही झाला तर त्याचं रिपोर्टिंग या एन्फोर्समेंट डायरेक्टरेटला होऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त तुमच्या रिपोर्टमध्ये ज्या वेळेला ते व्हायोलेशन असा मुद्दा कोट करतात, ते व्हायोलेशनचे सगळे मुद्दे जे आहेत त्याच्यावरती एक सेपरेट रिपोर्ट एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडे जातो आणि तो व्हायोलेशन किंवा पर्सिस्टंट ॲक्शन नॉट रेक्टिफाईड असे मुद्दे ज्या वेळेला त्या एन्फोर्समेंट डिपार्टमेंटकडे जातात त्यावेळेला त्याच्यावरती विचार केला जातो. कशा पद्धतीने विचार होतो की वेदर दिस इज सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट, सिग्निफिकंट, सिरियस इन नेचर, किंवा ह्याच्याने बँकेच्या अस्तित्वाला धोका येऊ शकतो, अशा त्यांच्या इंटरनल सब्जेक्टिव्ह पॅरामीटर्सवरती विचार केला जातो. आणि काही वेळेला तुमच्याकडनं फक्त एक्सप्लेनेशन मागवलं जातं, ते एक्सप्लेनेशन समाधानकारक आलं तर तो विषय पुढे जात नाही, परंतु एक्सप्लेनेशन आल्यानंतर देखील तुमच्याकडनं ते जे काही मुद्दे असतील ते दुरुस्त होण्याची प्रक्रिया त्यांना रिझर्व्ह बँकेला जर का दिसली नाही तर ते शोकॉज या सदरामध्ये जातं. एक लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक तुमच्याशी चर्चा केल्याशिवाय कधीच पेनल्टी लावणार नाही, त्यांची प्रोसेस डिफाईंड आहे. त्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला SCN म्हणतात ते शो कॉज नोटीस, तुम्हाला ज्या वेळेला शोकॉज इश्यू होते त्यावेळेला परिस्थिती गंभीर आहे मित्रांनो, हे पक्क लक्षात घ्या. त्यामुळे शोकॉज नोटीस आल्यानंतर
सर्व प्रकारचे जे कम्प्लायन्सेस एक्सपेक्टेड आहेत त्या रिस्पेक्टिव्ह मुद्द्यापुरते त्याचा कम्प्लायन्स तुमच्याकडनं चांगल्या पद्धतीने कसा होईल आणि रिझर्व्ह बँकेचं समाधान कसं होईल हा विषय तुम्हाला करणं खूप गरजेचं आहे. आणि शोकॉज नोटीसवरती जर का तुमचं उत्तर समाधानकारक त्यांना सापडलं तर बऱ्याच वेळेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्शन घेत नाही, तुम्हाला कॉशन देऊन विषय बंद करते. आता शोकॉज नोटीस आल्यानंतर त्यांच्या इंटरनल गाईडलाईन्स असे आहेत की जर का बँक म्हणाली की आमच्या कर्मचाऱ्यांना हे माहीत नव्हतं, आमच्याकडे हे चुकून झालं, आमच्या 40 वर्षामध्ये आम्ही हे पहिल्यांदाच झालंय हो आमच्याकडे, किंवा आम्ही हे परत करणार नाही येतो, ही जी काही डिफरन्सेस नॉर्मली बँका द्यायचा प्रयत्न करतात त्याचा परिणाम पूर्वी एन्फोर्समेंट डिपार्टमेंट यायच्या पूर्वी जे युबीडी होतं, वेगवेगळे क्षेत्रीय युबीडी होते ते सहानुभूतीपूर्वक विचार करायचे. आता काय झालेलं आहे, आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट तुमच्याकडे सहानुभूतीने बघणार नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की गेल्या सप्टेंबर 2020 बँकिंग रेग्युलेशन ऍक्टनी रिझर्व्ह बँकेला सबस्टॅन्शियल पॉवर्स दिलेले आहेत. जसा कमर्शियल बँकांना या विषयामध्ये काही परिणाम होत नाही, पेनल्टीचा परिणाम होत नाही, तसा आपण सेक्टर म्हणून थोडेसे कोडगे व्हायला लागलो का काय असं मला वाटतं. याचं कारण असं की आपल्या बऱ्याचशा सभासदांना पेनल्टी लागली तर ठीक आहे, काही फार मोठी नाही लागली. म्हणजे अगदी मला आठवतंय गुजरातमधल्या एका कॉपरेटिव्ह बँकेला 1 कोटीची पेनल्टी लागली, पण त्या बँकेवरती फारसा परिणाम नाही झाला. चित्र चांगलं नाही आहे, 100% चित्र चांगलं नाही आहे. मग आपल्याला काय करायला पाहिजे याचा विचार मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि म्हणून मला असं वाटतं की काही एरिया जे आहेत ज्याच्यामध्ये आपण जरा ऑन टोज राहिलो किंवा आपण कम्प्लायन्स स्टेटसमध्ये नीट राहिलो किंवा कामकाजामध्ये दैनंदिन कामकाजामध्ये आपण जर का चांगल्या पद्धती अवलंबल्या तर मला असं वाटतं की आपण त्यांच्या पेनल्टीच्या ट्रॅपमध्ये कुठे येणार नाही. अगदी बारीक बारीक गोष्टी असतात पण त्या बारीक बारीक गोष्टी देखील गांभीर्याने घेणं आवश्यक असतं. एक सुरुवात मी अशा विषयाने करतो की ज्या विषयामध्ये खूप भांडणं आणि खूप मारामाऱ्या बँका आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँका आणि स्टॅच्युटरी ऑडिटर यांच्यामध्ये चालू असतात. आणि त्याच्याकरता रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तुम्ही बघितलं असेल अनेक बँकांना डायव्हर्जन्स इन ॲसेट क्लासिफिकेशन या विषयामध्ये पेनल्टी केलेली आहेत. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की डायव्हर्जन्स इन ॲसेट क्लासिफिकेशन हा जो विषय आहे हा इतका मोठा आहे की प्रत्येक बँकेला असं वाटत असतं की आम्ही जे करतो तेच योग्य आहे किंवा आम्ही जे करतो आम्ही जे म्हणतो ते चांगल्या पद्धतीनेच करतो आहोत. आणि बँकांच्या दबावाखाली तुमचे काही लेखापरीक्षक, वैधानिक लेखापरीक्षक किंवा अंतर्गत लेखापरीक्षक त्या तुमच्या दबावाला बळी पडून तुम्ही जे म्हणताय ते ॲसेट क्लासिफिकेशन एखाद्या अकाउंटचं रिटेन करतात, विदर इट इज स्टँडर्ड, सबस्टँडर्ड और वॉट एव्हर ऑर द स्टेज ऑफ दी ॲसेट क्लासिफिकेशन ते रिटेन करतात. आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व्हर्च्युअली वर्क टू रूल काम करत असते. सर्क्युलर काय म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्हाला सब्जेक्टिव्ह एलिमेंट जो आहे तो फक्त कर्जाच्या एका प्रकारामध्ये वापरता येतो, तो म्हणजे वर्किंग कॅपिटल लिमिट्स. कारण वर्किंग कॅपिटल लिमिटमध्ये एनपीए स्टेटस हे खरं तर आउट ऑफ ऑर्डर स्टेटसचे जे क्रायटेरिया आहेत त्याच्यावरती अवलंबून असतं. आणि आउट ऑफ ऑर्डर स्टेटसचे क्रायटेरिया जे आहेत त्याच्यावरती सब्जेक्टिव्ह डिबेट सातत्याने सर्व बँकांमध्ये होत असतात. आणि माझा अनुभव या विषयातला असा आहे, तो मला तुम्हाला सांगायला जरूर आवडेल, तो असा आहे की एखाद्या ॲसेट क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये तुमच्याकडे इंटरनल डिस्प्यूट आहे किंवा रिझर्व्ह बँकेने ऑलरेडी सर्क्युलर इश्यू केले की तुमच्याकडे ॲसेट क्लासिफिकेशनची जबाबदारी तुम्ही फिक्स केली पाहिजे की कोणी फायनल कॉल घेतलाय, इट कॅन बी कमिटी फॉर्म ऑफ मॅनेजिंग दॅट. पण ॲसेट क्लासिफिकेशनच्या बाबतीमध्ये वेन देर आर डिफरन्शियल ओपिनियन्स अमंग द ऑडिटर्स अँड द बँकर्स इट इज ऑलवेज ॲडवायजेबल टू डिफॉल्ट इन फेवर ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला वाटते की नाही नाही हा अकाउंट पीए आहे परंतु त्याच्यातल्या काही कंडिशन्स आहेत त्याच्यामुळे तो जर का त्याचा एनपीएचा रंग त्याला चढत असेल तर मी तुम्हाला 100% सांगतो की तुम्ही तो अकाउंट एनपीए करा. रिझर्व्ह बँकेचं इन्स्पेक्शन ज्यावेळेला होईल त्यावेळेला त्यांच्याशी चर्चा करून त्याचं स्टेटस अपग्रेड करा, काही बिघडत नाही. रिझर्व्ह बँकेचा जो ऑफिसर येतो तो सेक्शन 35 खाली इन्स्पेक्शन करतो त्यामुळे त्याला अधिकार आहेत त्याच्या इंटरप्रिटेशनचे. त्यामुळे ॲसेट क्लासिफिकेशन हा जो डायसी एरिया अख्ख्या बँकिंगमध्ये आहे, खूप चर्चा, खूप मारामाऱ्या आणि खूप त्याच्यावरती विश्लेषण झालेलं आहे की रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्टरला अक्कल नसते, अमुक नसतं, तमुक नसतं,
मुद्दा एक लक्षात घ्या, त्याला अक्कल नसू दे, अधिकार आहेत त्याच्याकडे, आणि ते जे अधिकार आहेत त्या अधिकाराचा तो वापर करून तुम्हाला तो संपू शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की तुम्ही वर्स्ट सिच्युएशन वर्स्ट सिनेरिओ प्रेडिक्ट करा. डोंट गिव आरबीआय इन्स्पेक्टर टू आयडेंटिफाय एनी डायव्हर्जन्स इन युअर ऍसेट क्लासिफिकेशन पोर्टफोलिओ. डोंट पुश एनपीएस अंडर कार्पेट बिकॉज यू आर सिम्पली पोस्टपोनिंग युअर डेथ. आणि हे ही जी ऑनेस्टी आहे, ही ऑनेस्टी तुम्ही एकदा एस्टॅब्लिश केली की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांचं रेटिंग करतं. तुम्ही ट्रान्सपरंट आहात की नाही, ओपन आहात की नाही, लक्षात घ्या. बीआर ऍक्ट मध्ये तरतूद आहे, तुम्ही जर का खोटी माहिती दिली, खोटी इन्फॉर्मेशन दिली, फॉल्सिफिकेशन दिलं, रिपोर्ट फॉल्सिफाय केले, यू कॅन बी पिनलाइज. जसं मी म्हटलं, बीआर ऍक्टचा स्कोप आणि व्याप्ती प्रचंड मोठी आहे, पण या एरियामध्ये म्हणजे एनपीए क्लासिफिकेशन डायव्हर्जन्स एरियामध्ये धोके घेऊ नका. दुसरा एरिया जो मला दिसतो ज्याने तुम्हाला पिनलाइज पेनल्टी होऊ शकते, ती म्हणजे प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट खाली असलेले कम्प्लायन्सेस, अँटी मनी लॉन्ड्रिंग आणि नोईंग युअर कस्टमर वेल, UCIC, STR, CTR ह्याचे कम्प्लायन्सेस जे आहेत ते वेळच्या वेळी करा. त्याच्यामध्ये गॅप्स ठेवू नका, कारण त्या गॅप्स तुम्हाला अडचणीच्या ठरू शकतात. रिझर्व्ह बँकेने इतक्या बारीक बारीक सर्क्युलर्स आणि इन्स्ट्रक्शन दिले आहेत की त्याच्यामध्ये सलगतेने आपण बघतच नाही. मध्यंतरी एका बँकेला तुम्हाला आश्चर्य वाटेल की कशाकरता पेनल्टी झाली माहिती आहे. बँकेमध्ये असलेले इनऑपरेटिव्ह अकाउंट रिव्ह्यू नाही केले. तर मला एक सांगा, इनऑपरेटिव्ह अकाउंट रिव्ह्यू करणं म्हणजे काय? हा खरं कागदी घोडा नाचवण्यासारखा आहे. तुम्ही दर 6 महिन्यांनी किंवा दर 3 महिन्यांनी सगळ्या तुमच्या बँकेतल्या इनऑपरेटिव्ह अकाउंटचे रिव्ह्यू करा. त्याच्यामध्ये मेजर्स घ्या की आम्ही हे रिव्हाइव्ह करतो आहोत आणि त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येते की नाही दाखवा. इनऑपरेटिव्ह अकाउंट रिव्हाइव्ह होतीलच याची कुठलीच गॅरंटी नसते, तुम्हालाही नाही त्यांनाही नसते, पण तुम्ही ऍक्शन घेतली आहे का? वेदर यू हॅव टेकन ऍक्शन. म्हणजे तुम्हाला आत्ता इतक्या बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍक्शन ही एस्टॅब्लिश करावी लागणार आहे की तुम्ही घेतलेली आहे. याच्याबरोबर मला जे आता नवीन यंदाच्या वर्षी विषय होताना दिसतोय तो असा दिसतोय की कोविडनंतर आपल्याला रिस्ट्रक्चरिंग रिझोल्युशन 1.0 आणि रिझोल्युशन 2.0 असे दोन सर्क्युलर्स रिझर्व्ह बँकेने दिले. एक गेल्या वर्षी दिलं ऑगस्टच्या सुमारास आणि आत्ता एक त्याच्यानंतर शेवटी शेवटी एक दिलं की त्याच्यामध्ये सेकंड रिझोल्युशन वॉज ऑल्सो अलाउड. हा जो एरिया आहे रिस्ट्रक्चरिंगच्या किंवा मॉरेटोरियमच्या 6 महिन्याच्या किंवा रिपेमेंट ऑफ एक्सग्रेशिया टू लोन्स बिलो 2 crores अँड लोन्स अबाउ 2 crores या सगळ्या विषयावरती तुम्ही त्या सर्क्युलरमध्ये एक एक पॅराग्राफ त्यांनी लिहून काढलाय. तो जर का नीट वाचला तर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या या कोविडमधले असलेल्या सगळ्या ऍक्शन जे आहेत दे वुड बी सब्जेक्टेड टू सेपरेट सुपरवायझरी रिव्ह्यू. केव्हा होणार आहे हा? ज्या वेळेला तुमचं इन्स्पेक्शन ड्यू असेल त्यावेळेला. आणि त्यामुळे तुम्ही घेतलेल्या ऍक्शन्स जे आहेत, तुम्ही एखादा अकाउंट रिस्ट्रक्चर केला आणि त्या रिस्ट्रक्चर केल्यानंतर त्या टर्म्समध्ये जर का त्या अकाउंटचा परफॉर्मन्स सबसिक्वेंटली आला नाही, म्हणजे 21 साली जर का रिस्ट्रक्चर केलेल्या अकाउंटमध्ये तुम्ही जे रिस्ट्रक्चरिंग केलं त्याचा परफॉर्मन्स आला नाही, तर तुम्हाला रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्टने तो अकाउंट एनपीए करायचा आहे. बारीक गोष्ट आहे, छोटी गोष्ट आहे, पण ह्याच्यावरती तुमचा जो रिस्ट्रक्चरिंग केलेला अकाउंटचा डेटा आहे ना, त्याच्यावरती तुम्ही ट्रॅकिंग हे सातत्याने करायला पाहिजे. बऱ्याच बँका मला असं विचारतात की सर SMA 0, SMA 1, SMA 2 आपल्याला कुठे लागू आहे? रिझर्व्ह बँकेने डायरेक्ट सर्क्युलर नाही काढलं, पण किमान 2 ते 3 सर्क्युलर असे आहेत की ज्याच्यामध्ये त्यांनी SMA 0, SMA 1, SMA 2 तुम्ही करायला पाहिजे असा रेफरन्स त्यांनी त्याच्यामध्ये दिलेला आहे. SMA 0 इज ओवर ड्यूज लेस दॅन 30 डेज असा एक जो विषय मला सातत्याने दिसतो. रिझर्व्ह बँकेची जी सर्क्युलर्स आता येत आहेत ना, ती सगळी डायरेक्टिव्ह या स्वरूपात येत आहेत, त्यामुळे त्याचं व्हायोलेशन कुठेही करू नका. जे सांगितलंय, ज्या ऍडवायझरी आहेत, त्याच्यावरती तुम्ही स्पष्टपणे सरळ अर्थ घेऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन करा. विषय समजला नसेल किंवा त्याच्यामध्ये इंटरप्रिटेशनला डाऊट असेल, डोंट हायर एनी लॉयर सर्व्हिस, डोंट टेक एनी चार्टर्ड अकाउंटंट सर्व्हिस बिकॉज दे आर नॉट कॉम्पिटंट टू ॲडवाइज यू ऑन दिस. इट्स ओनली द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया विच कॅन ॲडवाइज यू. तुम्ही जर का म्हणाल की मी आमच्या पॅनलच्या ॲडव्होकेटचं ओपिनियन घेतो आणि त्याच्यानुसार करतो, नो, दॅट्स नॉट गोइंग टू प्रोटेक्ट यू. What's going to protect you? You have a right to Reserve Bank of India. Get an answer from them. It is another story. Ki Reserve Bank la tumhi patra dile ki 6 mahine kay varshabhar uttar yet nahi. Pan apan tyanna hi prashna nahi vicharu shakat. Ka ho tumhala ami varshabharapurvi patra dile amcha uttarach nahi dile. You can't ask. Because you are a regulated entity. They are the regulators. Arthat tyanchyakade internal guidelines ahet. Ki disposal of application che periodicity kasha prakare asayla pahije. काही काही विषय 30 दिवसात संपायला पाहिजे, काही 90 दिवसात संपायला पाहिजे, काही 6 महिन्यात संपायला पाहिजे. डिपार्टमेंट वाईज त्यांच्याकडे इंटरनल गाईडलाईन्स आहेत, पण ते फॉलो होतात काही तुम्ही नाही विचारू शकत, पण ते तुम्हाला मात्र नक्की विचारू शकतात.
आणि आपल्याला सर्वात मोठा जो विषय मला या सगळ्या विषयातून दिसतोय तो असा की रेप्युटेशनल रिस्क. आज तुमच्या बँकेला पेनल्टी झाली, तुमची बँक महाराष्ट्रात कुठेही असो माझ्या बँकेला त्रास होणार आहे, कारण सेक्टरमध्ये आपण एकत्र आहोत. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आपण या पेनल्टीच्या विषयामध्ये जागरूक असणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, सहकारी बँकिंगमधील सर्व मित्र परिवारांना हा शेअर करा. कुठलाही प्रश्न किंवा कुठलाही विषय असेल तर माझा ईमेल आयडी आणि इथे तुम्ही कॉमेंट्स पास करू शकता. अजून काही सुधारणा या विषयामध्ये किंवा अजून काही तपशिलामध्ये जर का तुम्हाला काही विवेचन हवं असल्यास जरूर सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.